लातूर जिल्ह्यामध्ये मात्र बाहीगिरी करणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण की लातूर शहरातील नांदेड रोड परिसरातील दोन तलवारी घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सोमवारी सायंकाळी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने या तरुणाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर शहरात एक तरुण दोन तलवारी घेऊन फिरत असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. दरम्यान रहीमनगर नगरमध्ये राहणारा 18 वर्षीय तरुण दोन तलवारी घेऊन फिरत असल्याचे आढळले. यावेळी पोलिसांनी छापा मारून त्याला अटक देखील केली आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यारे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे.